लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेत एक प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडीला दिलासा दिलाय. ठाकरे गटाचे नाराज उमेदवार विजय करंजकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आणि दाखल अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. सेनेमध्ये प्रवेश केल्यावर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंचं काम करणार असल्याचं विजय करंजकर यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. माकप पक्षानं पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंना पाठिंबा जाहीर केल्यावर गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी देखील आजारपणाचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.